क्रांती चौक जिन्सी मुकुंदवाडी सह शहर पोलीस दलातील 9 पोलीस निरीक्षकांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये नुकतीच बदली झालेले मधुकर सावंत आणि जुगार प्रकरणातील निलंबित दादाराव शिंगारे यांचा देखील समावेश आहे. वारंवार होणाऱ्या या बदल्यांमुळे शहर पोलीस दलात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. औरंगाबाद शहरातील क्रांती चौक जिन्सी मुकुंदवाडी MIDC सिडको उस्मानपुरा या पोलीस ठाण्यांसह नियंत्रण कक्ष सुरक्षा विभाग वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या मंगळवारी रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली. मंगळवारी दुपारीपासूनच बदल्या झाल्याची चर्चा आयुक्तालय परिसरात जोर धरत होती, मात्र रात्री उशिरा बदल्यांचं पत्र अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. या 9 पोलीस निरीक्षकांमध्ये आठवडाभरापूर्वी गुन्हे शाखेतून क्रांती चौक पोलीस ठाण्याचे नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांचा समावेश असून त्यांची क्रांती चौक इथून शहर वाहतूक शाखा निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. तर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जुगार अड्ड्यावर कार्यवाही नंतर निलंबित करण्यात आलेल्या वेदांत नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादाराव शिंगारे यांचं निलंबन रद्द करून त्यांना उस्मानपुरा पोलीस ठाणा येथे नेमणूक देण्यात आली. दादाराव शिंगारे यांचं निलंबन आणि मधुकर सावंत यांची बदली होऊन आठवडाही उलटत नाही तर शिंगारे यांना पुन्हा रुजू करून उस्मानपुरा पोलीस ठाण्याची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली व निरीक्षक सावंत यांना 8 दिवसांसाठी ठाणे देऊन पुन्हा वाहतूक शाखा इथे बदली करण्यात आली. मागील 8 दिवसांच्या काळात अशी कोणती चक्र फिरली ज्यानं शिंगारे यांचं निलंबन मागे घेण्या अगोदर त्यांची नियुक्तीची बातमी आली तर सावंत यांची 2 वेळा बदली करण्यात आली. या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे शहर पोलीस दलात चाललंय तरी काय असा प्रश्न आता पोलीस दलासह सर्वसामान्यांना पडला.